आजच्या धकाधकीच्या जीवनात निखळ हास्य मनोरंजनासाठी एकच पर्याय, सबस्क्राइब करा अल्ट्राचं धम्माल मराठी आणि बेल आयकनवर क्लिक करा. अरे पोरा, बाबा कुठे तुझा? बाबा, बाबा कशाला? म्या आहे की? सांगा काय पाहिजे? या. नमस्कार. काय हो? या खंडेरावानं पैसे दिले ना हो तुम्हाला? खंडेरावानं मला मतदानाच्या आदल्या रात्रीच 2000 रुपये दिले आणि म्हणाला उधारी पिटली आणि इथून पुढे नवीन खातं चालू करा. ए बाळू तात्या, मी तुला पैसे दिल्यानंतर साहेबाच्याच पॅनेलला मत दे असं म्हणलं होतं का? नाही. पण तू मत द्यायचं पैसे दिलं होतं का? मत द्यायचेच पैसे दिले होते मी, पण असं डायरेक्ट सांगितलं असतं तर आचारसंहितेचं लफडं नसतं का झालं? किती लफडे होतात आचारसंहितेचे. पण हा विरोधी पार्टीचा, यांनी कोंबड्याला मत दिलं. उगाच काय बोलू नका. काही बोलू नका? मला सांगा, तुम्ही कोंबडा इड्या विकत नाही? त्याचा काय संबंध? इलेक्शनच्या काळात विकत होता हा माणूस. माळकरी माणसं जम्मू जम्मू फुकट विड्या वाटीत होता. श्रावणात सुद्धा कोंबड्या विड्या विकतो हा. म्हणून मी असा भडकलो, पैसे दिले मग उधारीच फेडून घेतली. मग त्या मायला कोणाच्या खांद्यावर विश्वासानं झोपायची सोयच राहिलेली नाही. साहेब, विश्वासाने खांद्यावर डोकं ठेवते, खांद्यावर मेल्यावरच झोपत असते. त्याला गाडीत बसा. पुढे चौकशी नाही करायची? चौकशी केल्याने सरपंच पद मिळणार आहे काय? पण माझ्यावरचा भ्रष्टाचाराचा कलंक पुसला जाईल. घरी चल, असलेले सगळे कलंक पुसून टाकतो तुमचे. आता गाडीत बसणार आहे का खांद्यावर? नेऊ बसा, आमच्या डोक्यावर बसा. आता मायला कुठून आणलं? चल ये, तू चल पुढे. आहे ए आहे आहे. काय झालं? मी हारलो म्हणून तू याला पेढे वाटायला सांगितलेस? हो, आता मला ना तू होणार म्हणून देवापुढे पेढे ठेवायला सांगितलं. देवापुढे कुठलं? अख्ख्या गावात वाटीत होता. मग 10 किलो पेढे देवापुढे ठेवत असते तो, म्हणून गावात वाटले आपले. मग काय चुकलं त्याच? काय चुकलं त्याच? नाही नाही, त्याच काही चुकलेलं नाहीये, चुकलं माझच. त्या नालायकाला जवळ केलं. ए तू आत्ताच्या आता जाबू घ्या हरामखोर, चल जा. त्या गरीबावर कशाला राग काढतोस? कशाला राग काढतो म्हणजे काय? मी याला लोकांना वाटायला पैसे दिले आणि या नालायकाने हडप केलं माहितीये. तो वाटतच होता. मी शपथ घातली त्याला, निवडणुकीपेक्षा घरचा वारस महत्वाचा. आम्ही लोकांना वाटले नसते तर तुमच्या आईनं जीव दिला असता. मी असं कवा म्हंटल? तोंडाने नाही बोलल्या त्या, पण त्यांच्या चेहऱ्यावरचा भाव मला कळत होता. साहेब, निवडणुकाचं काय, दर 5 वर्षांनी निवडणुका येतात, कधी कधी तर 2 वर्षांनी पण येतात. पण साहेब, एकदा आई गेली की पुन्हा येत नसती. स्वामी तिने बाबा, खरंच आई गेल्याशिवाय ते दुःख कळायचं नाही. आई तुझं रडणं बंद कर, होईल तुझ्या मनासारखं. कधी होईल? हळूहळू. नाही, मला औंधाच राहतू पाहिजे. डॉक्टर म्हटला आता झालं नाही तर मग लई अवघड होईल. कोण डॉक्टर बोलला? काय नाव रे त्या डॉक्टरच? डॉक्टर कोण बोले? तू घेऊन गेला होता आईला त्या डॉक्टर कडं? अहो साहेब, आता फॅमिली प्लॅनिंगच्या क्षेत्रातलं माझं भरीव काम त्यांना माहितीये, म्हणून त्यांनी रिक्वेस्ट केली मला मदत करायची. ए आई, तू याचं काय ऐकू नका. मी कुणाचंही ऐकणार नाही. मला यंदाचा वर्षात नातू पाहिजे म्हणजे पाहिजे. आता नातू काय किराणा दुकानात मिळतो का आई? अरे किराणा दुकानात मिळत असता तर तुला मस्का कशाला लावला असता? मेल्या बजला आई, आता बजल. नाही, मला यंदाच्या वर्षात नातू देतो म्हणून सांग, वचन दे मला. अगं ते काय आपल्या हातात आहे काय? अहो साहेब, तुमच्यावर लोक संशय घेतील असं काही बोलू नका बरं. राजकारण काय आई पेक्षा मोठ आहे का? लोक फ्लॅट साठी राजकारणातून बाद होते, ही तर आई आहे. तू गप्प बसतो का जरा? पण मी गप्प बसणार नाही. आधी माझ्या डोक्यावर हात ठेवून वचन दे. तू पण साहेब, 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 एक आनंदाची बातमी आहे. सरपंच कोमेत गेलाय. कस काय? अहो, जिंकल्याच्या खुशीत दिवसभर 10 रुपयाला डायरेक्ट कोमेतच गेलाय. डॉक्टरांनी सांगितलं 24 तासाच्या वर काही जगत नाही. आपल्या सगळ्या मेंबरांना गोळा कर, आज संध्याकाळी मीटिंग आहे, म्हणा जाओ. हो साहेब.
आहे ना अजून नाही हलत नाही म्हणून विचारतो. परिस्थिती तशी चिंताजनकच आहे. नाही चिंता आम्हाला पण आहे हो, म्हणून तर त्याला आम्ही इथं घेऊन आलो ना. प्रयत्न सुरू आहेत आमचे. नाही प्रयत्न नका करू. म्हणजे हे बघा, जमत असेल तर सरपंच साहेबांना बरं करा आणि जमत असेल तर सरळ नाही म्हणून सांगा ना, आम्ही त्याला गावाला घेऊन जातो परत. अहो मी एक डॉक्टर आहे, प्रयत्न करणं हे माझं काम आहे. तुम्ही प्रयत्न करताय हो, पण गावच्या लोकांना कुठलं कळतंय? सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना तर आग लावतील दवाखान्याला. काय सांगता? तर डेंजरस लोक आहेत हो सगळे. खर तर तुम्ही अशा लोकांच्या भानगडीतच पडायला नको होतं. आणि हे बघा डॉक्टर साहेब, मी तुम्हाला बजावून सांगतो, जर सरपंचाच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जाळून टाकीन मी हा दवाखाना. काय सांगता? काय सांगता? काय जाऊ तिकडे पेशंटकडे जाऊन बसा. शुद्धीवर येईपर्यंत मी भडकलो आता, एकदम भडकलो मी आता. तुम्ही काय काळजी करू नका वहिनी, काय होणार नाही दौलतरावांना. हा डॉक्टर आताच म्हणाले की त्यांना एच आय व्ही दिलंय म्हणून. आय व्ही म्हणले असते, सलाईनला आय व्ही म्हणते. तेच ते काय ते. बरं आहे वहिनी, निघतो मी आता. काय गरज लागली तर मला ताबडतोब बोलवा, तसाच धावत येईल. हा बरं आहे. मनातून तू माझा नवरा कवाच बरा होऊ नये म्हणून प्रार्थना करत असशील. मी याला ह्याच्यामुळे माझा नवरा दारू प्यायला शिकला. नाही तर काय मुर्दा कुठला, ह्याच कधी भलं व्हायचं नाही. काय काय जाळायचंय का राजकारण?